हॅलो, नमस्कार. सोनियाज वर्ल्डमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासोबत एक छान अशी रेसिपी घेऊन आली आहे आणि ती रेसिपी आहे पिझ्झा. बऱ्याचदा आपल्याला पिझ्झा खाऊ वाटला तर तो आपण मार्केटमधून ऑर्डर करतो आणि मग खातो, पण हाच पिझ्झा अगदी मार्केटसारखा आपण घरच्या घरी कसा बनवायचा ते मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आणि सोबत काही टिप्ससुद्धा दिल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी माझे व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ लवकरात लवकर बघू शकाल. चला तर मग बघूया मार्केटसारखा वेज पिझ्झा घरच्या घरी कसा बनवायचा ते. पिझ्झा बनवण्यासाठी आधी आपण ईस्ट ॲक्टिवेट करून घेऊया. त्यासाठी मी इकडे अर्धी वाटी कोमट पाणी घेतलेलं आहे आणि आता हे पाणी मी एका बाउलमध्ये काढून घेते आहे. तर इकडे मी आता ईस्ट घेतलेलं आहे, इन्स्टंट ड्राय ईस्ट. हे कुठल्याही तुम्हाला बेकरी शॉप मिळते किंवा बेकरी शॉपमध्ये मिळेल किंवा जिकडे केकचं सामान मिळतं तिकडेसुद्धा मिळेल. तर हे एक चमचा ईस्ट मी ह्या कोमट पाण्यामध्ये घातलेलं आहे आणि एक चमचा मी साखर घातलेली आहे. साखर हे ईस्ट ॲक्टिवेट करण्यासाठी मदत करते. तर आता ईस्ट आणि साखर आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून आपली साखर पूर्णपणे वितळली गेली पाहिजे. आता तुम्ही बघू शकता आपली साखर पूर्णपणे वितळली आहे. तर आता ह्यावर झाकण ठेवून आपण 10 ते 15 मिनिटांसाठी हे ईस्ट ॲक्टिवेट करण्यासाठी ठेवून देणार आहोत. आता ईस्ट ॲक्टिवेट होत आहे तोपर्यंत आपण पिझ्झासाठी लागणारं पीठ मळून घेणार आहोत. तर इकडे मी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे. तर ह्या वाटीने मी 1.5 वाटी मैदा मोजून घेतलेला आहे. तुमच्याकडे जर मेझरिंग कप असेल तर त्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही वापरू शकता, पण प्रत्येकाकडे मेझरिंग कप नसतात म्हणून मी हे ह्या वाटीचं प्रमाण इकडे दाखवलेलं आहे. तर 1.5 वाटी मैदा मी ह्या वाटीने घेतलेला होता आणि ईस्ट ॲक्टिवेट करण्यासाठी 1/2 वाटी पाणीसुद्धा मी ह्याच वाटीने घेतलं होतं. म्हणजे हे प्रमाण अगदी बरोबर आहे तुमच्या पिझ्झा बेससाठी. तर तुम्हीसुद्धा हेच प्रमाण वापरा, म्हणजे तुमचा पिझ्झा बेस बिघडणार नाही. तर एका भांड्यामध्ये मी आता हा मैदा काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि 2 चमचे मी आपण जे खाण्यासाठी तेल वापरतो ते वापरलेलं आहे. 2 चमचा घातल्यानंतर 2 चमचे तेल आणि मीठ चवीनुसार घातल्यानंतर आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते आहे. आता तुम्ही बघू शकता आपलं चीज ईस्ट मस्त ॲक्टिवेट झालेलं आहे. जर तुमचं असं छान असं फेसळ स्वरूप तुमच्या ईस्टला आलं नाही तर समजायचं तुमच्या ईस्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असावा, किंवा तुम्ही अगदी कडक पाणी घेतलेलं असावं, किंवा थंड पाण्यामध्ये ईस्ट ॲक्टिवेट करण्यासाठी ठेवलं असावं. तर तुम्ही हे एकदा चेक करा. तर आता हे ईस्ट मी मैद्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेते. त्यानंतर इकडे मी हे गरम पाणी कोमट पाणी घेतलेलं आहे. पीठ मळण्यासाठी सुद्धा आपल्याला कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे. तर थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. तुम्ही जसजसं पिठाचा गोळा मळत जाल तर तुम्हाला सुरुवातीला हा खूप चिकट चिकट असा जाणवेल, पण जसजसं मळत जाल तेव्हा त्याचा एक व्यवस्थित कन्सिस्टन्सी येईल आणि पिठाचा गोळा व्यवस्थित तयार होईल. तर व्यवस्थित दाबून दाबून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घेतल्यानंतर मी आता हातावर थोडंसं तेल घेते आणि हे पिठाच्या गुळाला हे तेल व्यवस्थित चोळून घेते. सो अशा पद्धतीने चोळून झाल्यानंतर आपण आता हा पिठाचा गोळा फुलण्यासाठी तसाच ठेवणार आहोत. तर 1 तासासाठी ह्याच्यावर झाकण ठेवून 1 तासासाठी आपण हे पीठ फुलण्यासाठी गरम जागेवर ठेवायचं आहे. सो 1 तासानंतर तुम्ही बघू शकता आपल्या पिठाचा गोळा छान असा फुललेला आहे, म्हणजे जेवढं आपलं पीठ होतं त्याच्या डबल हे पीठ आपल्या फुलून आलेलं आहे. तर हे व्यवस्थित पुन्हा एकदा आपल्याला मळून घ्यायचं आहे. सो मी आता इकडे पोळपाट घेतलेला आहे आणि पोळपाटवर आता हे मीठ तेल लावून हे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहे. दाबून दाबून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित मळून झाल्यानंतर आता ह्या पिठाचे मी 2 गोळे करणार आहे. तर एवढ्या पिठामध्ये आपल्याला मीडियम साईजचे 2 पिझ्झा आपण तयार करू शकतो. सो जसं आपण चपातीचा गोळा करतो त्या पद्धतीने मी ह्या पिठाचा गोळा इकडे केलेला आहे आणि पोळपाटावर आता मी मैदा पसरवून घेतलेला आहे आणि आपण जशी चपाती लाटतो तशी मी आता ह्या पिठाचा गोळा लाटून घेणार आहे. पण लक्षात ठेवा, आपल्याला हे अगदी पातळ लाटायचं नाही आहे, तर जाडसरच हा गोळा लाटून घ्यायचा आहे. आणि ज्या प्लेटमध्ये आपण पिझ्झा बेक करणार आहोत त्या प्लेटमध्ये हा पिझ्झा बेस मी आता ठेवून घेते आणि हातानेच असा हा व्यवस्थित पसरवून घेते.
पसरवताना लक्षात ठेवायचं ह्याचे जे काट आहेत ते आपल्याला जाड ठेवायचे आहेत, म्हणजे जे आपण पिझ्झा टॉपिंग ह्याच्यावर लावू तर ते बाहेर पिझ्झाच्या बाहेर येणार नाही, तर काट आपल्याला असे जाडसर करून घ्यायचे आहेत आणि पिझ्झा बेससुद्धा आपल्याला जाडसरच ठेवायचा आहे, पातळ करायचा नाही, नाहीतर तुमचा पिझ्झा व्यवस्थित होणार नाही। सो अशा पद्धतीने पिझ्झा बेस लावून झाल्यानंतर आता काटा चमच्याच्या साहाय्याने मी ह्याच्यावर टोचे मारून घेते। तर ही प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे, टोचे मारायला विसरायचं नाही, नाहीतर जर तुम्ही तसाच पिझ्झा बेक करायला ठेवला तर तुमचा पिझ्झा बेस खूप फुगतो असा आणि आपला पिझ्झा व्यवस्थित होत नाही। तर आता इकडे मी पिझ्झा सॉस घेतलेला आहे, तुम्ही ह्या पिझ्झा बेसवर लावून घेणार आहे। तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही पिझ्झा टोमॅटो केचप घ्या, त्यामध्ये थोडासा टोमॅटो सॉस घ्या, त्यामध्ये लाल मिरची पावडर घाला, थोडेसे लसूण बारीक चिरून घाला, त्याच्यानंतर चिली फ्लेक्स घाला, थोडेसे पिझ्झा सीझनिंग मिळतं ते घाला किंवा मिक्स हर्ब्स घाला आणि ते व्यवस्थित मिक्स करा, म्हणजे तुमचा पिझ्झा सॉस अगदी घरच्या घरी तयार होतो। तर इकडे मी हा रेडीमेड पिझ्झा बेस आता पिझ्झा सॉस ह्या बेसला लावून घेते। सो व्यवस्थित लावून घ्यायचा आहे, या पिझ्झा सॉसने खूप छान चव येते आपल्या पिझ्झाला। सो हे व्यवस्थित लावून झाल्यानंतर इकडे माझ्याकडे दोन प्रकारचे चीज आहे, तर हे मॉझरेला चीज आहे, हे तुकड्यांमध्ये सुद्धा मिळतं आणि अशा क्यूबमध्ये सुद्धा मिळतं, तर हे स्पेशली पिझ्झासाठीच वापरलं जातं मॉझरेला चीज, तर हे चीज पिझ्झासाठी वापरायचं आहे। तर इकडे मी माझ्याकडे दोन्ही प्रकारचे होते, तर हे जे तुकडे तुकडे असे चीजचे मिळतात तर ते मी ह्या पिझ्झा बेसवर लावून घेते सुरुवातीला। आता इकडे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत, म्हणजे टोमॅटो कांदा आणि शिमला मिरची मी ह्यामध्ये लावणार आहे। जर तुमच्याकडे जर पनीर असेल ते सुद्धा तुम्ही वापरू शकता, किंवा तुम्ही ह्याच्या जागी मशरूम वापरू शकता, ऑलिव्ह वापरू शकता, तुम्हाला जे आवडतात त्या भाज्या तुम्ही ह्यावर लावू शकता। पण प्रत्येकाकडे सगळ्याच भाज्या अवेलेबल असतात नाही, ज्या ज्या बेसिक भाज्या सगळ्यांकडे अवेलेबल असतात त्या मी इकडे वापरत आहे। तर आपण अगदी घरगुती पद्धतीचा पिझ्झा बनवतो आहे, त्यासाठी ज्या भाज्या सगळ्यांकडे इझिली अवेलेबल होतील त्याच भाज्या मी इकडे वापरते। तर ह्या भाज्या मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेल्या आहेत आणि ह्या मी पिझ्झा बेसवर व्यवस्थित लावून घेते। व्यवस्थित लावून झाल्यानंतर आपण आता पुन्हा ह्यावर चीज पसरून घेणार आहोत। तर पिझ्झासाठी आपल्याला मॉझरेला चीजचाच वापर करायचा आहे। सो हे चीज व्यवस्थित लावून झाल्यानंतर आता आपण हा पिझ्झा बेक करण्यासाठी ठेवणार आहोत। तर इकडे भांडं मी अगोदर प्री हीट करण्यासाठी ठेवलं होतं, म्हणजे आपण केक करताना जसं केक बेक करतो तशाच पद्धतीने आपल्याला हा पिझ्झासुद्धा बेक करायचा आहे। तर 10 मिनटासाठी हे भांडं मी प्री हीट करायला ठेवलं होतं आणि त्याच्या आतमध्ये मी ही जाळी ठेवली होती। आता ह्या जाळीवर आपण ही जी पिझ्झाची प्लेट आहे ती ठेवणार आहोत आणि ह्यावर झाकण ठेवून आपण 20 ते 25 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर हा पिझ्झा बेक करून घेणार आहोत। सो 20 ते 25 मिनिटानंतर आपण आता आपला पिझ्झा चेक करूया। सो 20 ते 25 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपला पिझ्झा इकडे छान असा बेक झालेला आहे। सो आता आपण हा बाहेर काढूया। सो तुम्ही बघू शकता आपला पिझ्झा किती छान दिसतोय, ते जसं आपण मार्केटमध्ये मिळतो तसा अगदी आपला पिझ्झा दिसतोय। सो हा पिझ्झा मी आता प्लेटच्या बाहेर काढतीये। पिझ्झा बेस जो आहे तो सुद्धा आपला छान असा बेक झालेला आहे। सो ह्याच्यावर मी हे पिझ्झा मिक्स जे मार्केटमध्ये मिळतं ते घालते। जर हे तुमच्याकडे नसेल तर पिझ्झा सीझनिंग जे आपण जेव्हा ऑनलाईन पिझ्झा मागवतो तेव्हा त्याच्याबरोबर आपले जे छोटे छोटे सॅशे येतात त्याच्यामध्ये जे पिझ्झा सीझनिंग असतं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता, किंवा मग मिक्स हर्ब जे मार्केटमध्ये मिळतात ते वापरा। आणि त्याच्यानंतर मी इकडे आता हे चिली फ्लेक्स आहेत ते घालते आहे,
तर हे सुद्धा मार्केटमध्ये इजीली मिळतात, तर हे सुद्धा व्यवस्थित पसरून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपला मस्त असा घरच्या घरी मार्केटसारखा वेज पिझ्झा तयार झालेला आहे. सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा, अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि खूप छान चवीला होतो. तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. सोबत असलेला बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ जेव्हा मी टाकेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ लवकरात लवकर बघू शकाल. थँक्यू.